उद्या सकाळी सोलापूर विमानतळावर राज्याचे नेते आमचे नेते आमदार नितेशजी राणे साहेब व त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उद्या 10:15 त्यांचे विमानतळावर सोलापूरचे आगमन होणार आहे। त्यानंतर तुळजापूरला ते कौटुंबिक या ठिकाणी जाणार आहेत दर्शन घेण्यासाठी। ते दर्शन घेतल्यानंतर परत सोलापूरला या ठिकाणी ते येणार आहेत आणि दुपारी 2 वाजता त्यांचं या ठिकाणी हेलिकॉप्टर प्रस्थान होईल मुंबईला। नाही, हा राजकीय दौरा नसून कुटुंबासोबत या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि दरवर्षी ते येतच असतात। मध्यंतरी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये थोडं 1-2 वर्ष गॅप पडला असेल ना, तर आईसाहेब निश्चितपणे दरवर्षी या ठिकाणी मोठे साहेब असतील, राणेसाहेब असतील, निलेश साहेब असतील, त्यांच्या पत्नी असतील, सर्व या ठिकाणी कौटुंबिक या ठिकाणी तुळजापूरच्या दर्शनाला नेहमी येत असतात। सोलापूरचं त्यांचं नातं निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सोलापूरवर त्यांचंही या ठिकाणी प्रेम आहे, सोलापूरची जनता या ठिकाणी त्यांना प्रेम करते, या भागातील युवक या ठिकाणी त्यांना सोलापूरचा जास्तीत जास्त प्रेम करतो। अनेक वेळा नितेशसाहेबांना आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत, रॅल्या काढलेल्या आहेत नितेशसाहेबांच्या, त्यामुळे नितेश राणे साहेबांचे या ठिकाणी निश्चितपणे भरपूर फॅन आहे। सर्व कार्यकर्त्यांना सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जे इच्छुक आहेत असे सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी सोलापूर विमानतळावर सकाळी 10 वाजता या ठिकाणी सर्व बहुसंख्येने उपस्थित राहावं, निश्चित करून आईसाहेब व नितेश आमदार नितेश साहेब यांच्या ठिकाणी स्वागत करण्यात येईल।